या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय विशाल बासरे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत, ते म्हणजेच नालिंबी या टीमसाठी। दुसऱ्या बाजूला बांधणेपाडा हा संघ आहे, ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। 5 षटकांचा सामना असेल आणि या सामन्यासाठी पंच आहेत जय पवार सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर, हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। तर दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि पंचांचा इशारा येतोय, गेम ऑन, लेट्स प्ले, ऑल द बेस्ट, शो द गुड गेम। स्ट्राइकिंगला फलंदाज आहे अक्की, नोस्ट्राइकिंगला फलंदाज आकाश आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय निलेश। पहिला चेंडू फोर द विकेट, निलेशचा फुल टॉस चेंडू फेकला होता, एक धाव तर कंप्लीट केली, चांगला चेंडू फेकला होता गोलंदाज निलेशने, फुल टॉस चेंडू फेकला होता, मोठ्या फटक्यामध्ये कणमट करू शकला नाहीये फलंदाज अक्की। धावसंख्या 1 आहे, एका धावेने श्रीगणेश करतोय। एक वाजून 7 मिनिट झालेली आहेत, 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटक फेकण्यासाठी। 1:07 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, स्ट्राइकिंगला फलंदाज आकाश आहे। खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय, मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बॅटची आतली कडा लागली होती, एकच धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 2 धावा धावफलकावरती आहेत। आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामधील हा तिसरा सामना रंगतोय, पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील। या पुढील सामने असेल बापसई विपक्ष अनघा 11 कोळम या दोन टीम मध्ये। ओव्हर द विकेट, यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला, फटका फसतोय आणि सुरेख जेल टिपलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला, पहिला मोठा धक्का बसतोय अक्की बॅक टू द पवेलियन। थँक्यू, थँक्यू सो मच। या दरम्यान रघुनाथ मोरे आणि जयवंत बासरे साहेबांचं आगमन होत आहे, तर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे, रेवती गावातील कोणीही मान्यवर किंवा गोविली गावातील कोणीही मान्यवर जिथे इथे असाल तर आपण यायचं आहे। रेवती गावातील किंवा गोविली गावातील, त्यानंतर नालिंबी आणि बांधणेपाडा गावातील कोणीही मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जर आपण इथे उपस्थित असाल तर व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। तर नक्कीच शिरडोन गावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय शाहू पाटील हे देखील सामना यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतायत, त्यांच्याकडून देखील आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत। ओव्हर द विकेट, यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव तर कंप्लीट केली, फंबल होतो आहे आणि 2 धावा पूर्ण होतात, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 4 धावा धावफलकावरती आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये बांधणेपाडा या टीमची। प्रथमेश आणि आकाश ही जोडी आहे, स्ट्राइकिंगला फलंदाज आकाश आहे, नवीन फलंदाज प्रथमेश येतोय, फोर द विकेट निलेश, यावेळी चांगला चेंडू आपण बाजू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय। तर नक्कीच श्याम लोणे साहेबांनी आपला एटीएम ऑन केला या दुपारच्या सत्रामध्ये आणि फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल, सलगच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं कॅश प्राईज, ही सुवर्ण संधी आहे बांधणेपाडा संघाच्या फलंदाजांना। यावेळी चांगला फटका आहे, एक धाव तर कंप्लीट केले, गॅप मध्ये खेळलाय, आउटफील्ड फास्ट आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, शेवटच्या क्षणी चेंडूला आतमध्ये ढकललाय आणि तोपर्यंत मिळतायत या 3 धावा आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल, 7 धावा धावफलकावरती।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान सन्माननीय सुभाष भासरे साहेबांचं आगमन होत आहे, त्यांना देखील विनंती असेल आपण यायचं आहे मंचावरती आणि स्थानपन्न व्हायचं आहे या नगरसेवक चषकामध्ये. आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अशी धावसंख्या आहे बांधणे पाडा या टीमची. डीजे थँक्यू सो मच. तसेच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मोहन राऊत साहेब, जर आपण देखील आला असाल तर आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे, कारण की मोहन राऊत यांचा संघ असेल या पुढीलच्या सामन्यामध्ये अनगा 11 कोळम संघ आणि त्यांच्या समोर असेल बापसई संघ. गोलंदाज सचिन येतोय. या 20 चांगला चेंडू ड्राईव्ह करतोय, चांगलं क्षेत्रक्षण होतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक होते संघनायक नंदकिशोर. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत सलगच्या 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 चौकारांसाठी. विनोद चौधरी साहेबांकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राईज. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय इनफील्डच्या वरून. अपिश अँड पनिश चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय चौकार येतोय फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. आकाशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. आकाश आणि प्रथमेश ही जोडी आहे. धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 12 धावा. यावेळी मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी होती ती म्हणजेच जयनुमा नालिंबी संघाच्या माध्यमातून. टॉस गमावला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकाल, कारण की टॉस जिंकून धाडसरीनं घेतलाय फलंदाजी करण्याचा बांधणे पाडा या टीमने. सन्माननीय रघुनाथ मोरे साहेबांचं आगमन होत आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, स्लोअर वन यॉर्कर फेकलाय. ज्याप्रमाणे वेस्ट इंडिजचा गोलंदाज होता डेव्हिन ब्रावो, याच पद्धतीने गोलंदाजी करायचा आणि भल्या भल्या फलंदाजा नक्कीच शांत ठेवण्यामध्ये नक्कीच डेव्हिन ब्रावोला यश मिळालं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी होते सचिनच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, गॅपमध्ये खेळलाय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय सीमारेषे लगत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळतील यावेळीस आपण पाहतोय 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकते आणि 17 धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत बांधणे पाडा या टीमची. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना रंगतोय बांधणे पाडा विपक्ष जय हनुमान नालिंबी या 2 संघांमध्ये. पहिला सामना जिंकलाय गोविली या संघाने आणि दुसरा सामना जिंकलाय गावदेवी कांबा या संघाने. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिश्रण केलं होतं आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.50 सरासरीने 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बांधणे पाडा या टीमची. डीजे तो
सोबत आमचे साथी गुणलेखक वैभव वैभव कांबळी आहेत. यावी चांगला फटका ऑन साइड ला भिडकावून दिलाय आणि चेंडू जातोय वाईड इस्ट लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. शुभेच्छा देऊ सलाया अनुज बाळाला, सारे मिळून शुभेच्छा देऊ सलाया अनुज बाळाला. थँक यू सो मच. आकाशच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्या 29 29 धावा. या 20 गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप कव्हर मध्ये, एक धाव तर कम्प्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या एक ने पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली फलंदाजी होते या मैदानावरती. निलेश वरती प्रतिहल्ला चढवला जातोय. नक्कीच आकाशने जर अजून एक षटकार मारला तर विनोद चौधरी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आकाशसाठी. फोर्थ विकेट निलेश. यावेळी चांगला चेंडू बॉटोमॅनचा वापर करून फक्त दिशा दिलीये. नक्कीच डिफेन्स करतोय जेणेकरून जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय आकाशला, कारण की आकाशने आक्रमक रूप धारण केलंय. धावसंख्या 31 31 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल बापसई विपक्ष अनघा 11 कोळम या दोन टीम मध्ये. फोर्थ विकेट निलेश. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साइड ला भिडकावून दिला डीप मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर मध्ये, एक धाव तर कम्प्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टंप फेकी, अॅक्युरेट फेकी पाहायला मिळतो डीप मधून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती 15 धावेंचं षटक फेकलंय निलेशने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बांधणे पाडा या टीमची. डीजे दरम्यान आपण पाहतोय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मोहन राऊत साहेबांचं आगमन होत आहे. तर साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या नगरसेवक चषकामध्ये. सन्माननीय मोहन राऊत साहेबांचं आगमन होत आहे. नक्कीच त्यांच्याच क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार आणि त्यांच्याच नियमानुसार आपण ही क्रिकेट स्पर्धा खेळवतोय आणि त्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मोहन राऊत साहेबांचं आगमन होत आहे. तर साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे मंचावरती. हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल अनघा 11 कोळम या संघाच्या माध्यमातून. अनघा 11 कोळम विपक्ष बापसई. नक्कीच मोहन राऊत साहेबांच्या मुलीचं नाव आहे अनघा 11. अनघा आणि त्यांच्याच मुलीच्या नावाने तो संघ उतरेल अनघा 11 कोळम या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. तर टॉससाठी देखील यायचं आहे अनघा 11 कोळम विपक्ष बापसई. या दोन टीममध्ये सामना असेल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोठ्यातील चौथं षटकेंदू गोलंदाज आतिश, स्ट्राइकिंग फलंदाज आकाश. यावेळी पंचांचा इशारा व्हाईटचा येतो. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती आहेत. जर याच सरासरीने फलंदाजी केली तर 55-60 धावा बनवण्यामध्ये यश येईल बांधणे पाडा या टीमला.
यावी चांगला चेंडू आपण पाहतो. यॉर्कर चेंडू फेकला होता. एक धाव कंप्लीट होते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 34. 34 धाव धावफलकावरती आहेत. एक खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. विशाल बासरे असतील आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ रेवती असेल यांच्या माध्यमातून या विभागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या एक ने पुढे सरकेल 35 धावा. आमच्या सोबत वैभव कांबडी आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावी चांगला फटका भिडकावून देतोय आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि डीप मिड विकेटला खूप चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. डीजे यो लावला आवाज घुमला बांधणे पाड्याला. डीजे यो लावला आवाज घुमला दहागाव गावाला. सारे मिळून शुभेच्छा देऊ सलाया अनुज बाळाला. सारे मिळून शुभेच्छा देऊ सलाया. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन राऊत साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. कोर्ज विकेट पुन्हा एकदा. यावेळी फुल टॉस चेंडू ऑन साइड ला चेंडू येतो लॉंग ऑन मध्ये. एकदा तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन ला. क्षेत्ररक्षक होते सचिन होते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. आतिश पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. मीन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसाद सहस्रबुद्धी सर आहेत आणि स्क्वेलेक्सचे पंच जय पवार सर आहेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुभाष पाटील सर. हे तीन ऑफिशियल पंच आहेत. पाच षटकांचा हा सामना आहे. गोलंदाज आतिश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत चार चेंडू फेकलेत आतिशने. खूप चांगली गोलंदाजी मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय आतिश. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मिस टायमिंग फटका आहे. चेंडू पटून ओमेन्स लँड झोन मध्ये. एक धावतर कंप्लीट केली आहे. चांगली क्षेत्ररक्षण होतंय. शॉर्ट थर्डमॅनला एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. पाच चेंडूंमध्ये पाच धावा खर्च करतोय हा गोलंदाज आतिश. इकॉनॉमिकल गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक फेकतोय. कंजूस गोलंदाजी. यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला आले. बॅकफुट पंच करतोय. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तर कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळेल आणि पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांधणे पाडा या टीमची 9.50 सरासरीने 38 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे भावा ताती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. नक्कीच आमचे मित्र दीपेश गीत डायगर यांचं एक इंस्टाग्राम वरती ऑफिशियल पेज आहे. टेनिस क्रिकेट 7117 या पेज वरती नक्कीच तुम्हाला प्रत्येक स्पर्धेची प्रत्येक खेळाची माहिती मिळते. ते सर्व अपडेट असतं. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या जेवढ्या स्पर्धा होतात त्या संपूर्ण स्पर्धेंची माहिती असते आणि प्रत्येक खेळाडूची माहिती देखील असते त्या पेजवरती. ते देखील हा सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे धावफलकावरती 39. दीपेश गीत देखील युट्यूबच्या माध्यमातून सामना
एन्जॉय करतायत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्की जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल इंस्टाग्राम वरती टेनिस क्रिकेट 7117 हा एक पेज आहे त्याला जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा. दीपेश गीत यांचं ते ऑफिशियल पेज आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 40. शेवटचं षटक घेऊन तो गोलंदाज कैलास. यावेळी लाईन पाहावी लागेल. जय पवार सर आमच्याकडे वळत आहेत. जय पवार सरांचा इशारा येतो व्हाईटचा. धावसंख्या एकने पुढे सरकेल 41 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे वैभव टॉस जिंकला होता बांधणेपाडा टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती तो निर्णय अंगलट आलाय की काय असं वाटतंय कारण की धावा येत नाहीयेत बांधणेपाडा टीमसाठी कारण की गोलंदाजी खूप चांगली होती. नालिंबी संघाच्या माध्यमातून इम्प्रेस केलंय या दुपारच्या सत्रामध्ये सर्वच गोलंदाजांनी. धावसंख्या एकने पुढे सरकेल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला फटका आहे एक धाव तर कंप्लीट केली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि दोन धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती आहेत. लेग बाईचा इशारा येतोय जय पवार सरांचा. 2 धाव मिळत आहेत लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 44 आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे ज्याला क्रिकेटमध्ये स्लोगोरचं षटक हाणामारचं षटक म्हटलं तर तेच मार्गस्थ आहे गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते भेदक मारा करतोय आक्रमक गोलंदाजी करतोय कैलास. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड होतोय. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या एकने पुढे सरकते 45 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या पुढील सामना असेल बापसई विपक्ष अनगा 11 कोळम. थँक्यू डीजे. एक चेंडू शिल्लक आहे. लाईन पाहावी लागेल. पंचाम तिकडे वळतायत आणि पंचांचा इशारा येतो व्हाईटचा. धावसंख्या 46 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 46 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय क्रिकेटचा देखणा आणि सेफ फटका लॉंग अप आणि लॉंग आउटच्या मधून पंचांचा इशारा येतोय चौकार आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती आणि 51 धावांचं लक्ष ठेवलंय बांधणेपाडा या टीमने नालिंबी या संघासमोर. धन्यवाद. चला पण टॉस करूया बापसी विरुद्ध अनगा 11 कोलम. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉस बॉक्स मध्ये. भूषण मिरकोडे सुद्धा आलेत आमचे ऑफिशियल स्कोअर. थँक्यू थँक्यू सो मच. माईकला व्हॅल्यूम दे ना अश्विन या. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. तर सन्माननीय सुभाष बासरे साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे पुढे आणि आपले शुभ असते आपण टॉस करूया. अनगा 11 कोलम विपक्ष बीएन स्पोर्ट्स बापसई.
आणि टॉस जिंकला आहे बीएन स्पोर्ट्स बापसे या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं आहे. आमच्या सोबत दोन्ही संघनायक आहेत. बीएन स्पोर्ट्स बापसे टीमने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग सध्या. डिसिजन पेंडिंग आहे तर नक्कीच खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय, कारण की जेणेकरून इकडच्या खेळून एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. विशाल बासरे असतील आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ अरेवती असेल यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं गेलं तर खूप मोठी स्पर्धा आहे. नक्कीच 51,000 रुपये प्रथम क्रमांक आहे. परंतु या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV आणि युट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आहे. या आयोजनाबद्दल आणि स्पेशली या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? मैदानावर खरं तर खूप प्रॅक्टिस केली आम्ही, सवय आहे आम्हाला ग्राउंडची. आणि आयोजन तर आहेच, लाईव्ह आहे म्हणजे बोलायलाच नको. आणि वरतून रुपेश बासरे हे आयोजक असल्यानंतर नक्कीच असंच आयोजन झालं पाहिजे. बस तर शुभेच्छा असतील आमच्या सोबत अनगा 11 कोलम संघाचे संघनायक आहेत. टॉस आपण गमावलेला आहे, टॉस जिंकलाय बापसे टीमने, डिसिजन पेंडिंग आहे. परंतु जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? प्रथम बॅटिंग केली असते, नक्कीच फलंदाजी स्वीकारली असती, कारण की कोलम टीमची फलंदाजी ही खूप स्ट्रॉंग आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलंय कोलम संघाने टॉस जिंकला तेव्हा तेव्हा फलंदाजी स्वीकारलेली आहे. नक्कीच ज्या या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल, कारण की खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. नक्कीच विशाल बासरे असतील, रुपेश बासरे असतील, अंकुश बासरे असतील आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ रेवती असेल यांच्या माध्यमातून नगरसेवक ट्रॉफी आपण पाहतोय. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगल्या प्रतीचं आयोजन आहे, एकदम मस्त आयोजन आहे. सोय वगैरे म्हणजे सगळी व्यवस्थित बसण्या बसण्याची चांगलं आहे. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय बीएन स्पोर्ट्स बापसे या टीमने आणि डिसिजन पेंडिंग आहे. एका क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे, क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे. तर 51 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच जयहनुमान नालिंबी या संघासमोर. आणि 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं म्हणून ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे गुरुवर्य सन्माननीय नितीन कळण यांना. या दरम्यान पाहुण्यांचं देखील आगमन होत आहे. धन्यवाद रोशन. 51 धावांचं लक्ष, थोडस व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर. हलू चेक, हलो हलो चेक, हलो चेक, हलो चेक. धन्यवाद. या दरम्यान प्रमोद भोईर आणि अविनाश शिंदे साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील या नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंडला सचिन, नो सेकंडला राकेश आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू प्रथमेशचा हातावरती, नियंत्रण नाही, लेक्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच जय पवार सरांचा इशारा येतोय, चेंडू स्वेअर घोषित केला होतोय. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. 51 धावांचं लक्ष तुम्ही पाहतायत. कल्याण ग्रामीण समितीच्या संघटनेनुसार ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. मनोज राऊत साहेब सुद्धा उपस्थित आहेत, अध्यक्ष आहेत. इथे फुलटॉस चेंडू होता, क्षेत्रक्षेत्र थोडस वेट करतायत मिडविकेटला. संख्या 2 उपाध्यक्ष सुभाष गायकर आहेत आणि सातत्याने मोहन राऊत असतील, सुभाष गायकर असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने खेळाडूंना शिस्त घडवली जाते. जेवण बासरे साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती की या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र क्षेत्ररक्षक आलेत मिड विकेट वरून, मात्र त्यांना चेंडू बीट करून सीमा पार जाईल चौकार. थँक्यू, थँक्यू सो मच. या दरम्यान केळणी संघाचे वंडर बॉय विकी भोईर यांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच भूषण मिरकुटे यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जयवन बासरे साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. श्याम लोणे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बांदेपाडा या संघासाठी इथे मात्र चेंडू घेऊन गाडतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक, त्याला बीट केलंय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक येते, एक धाव पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण दुसरी धाव सुद्धा वेगाने इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 8 राकेश आणि
सचिन जोड़ी मैदान आत मध्य आठ धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज प्रथमेश ने चेंडू फेकले तीन धावा खर्च केल्यात आठ लक्ष्य 51 धावांचे इथे मात्र फक्त चेंडू दिशा दिली शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे मिस स्पीड होते मात्र बॅकिंग दिली जाते अजून एक धाव ऍड होईल संख्या 9 पॉवर प्लेचं पहिले षटक मार्ग असते दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत मिडविकेट आणि लॉंग ऑफ असे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत राईट राऊंड द विकेट इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे धावची ती संधी आणि फलंदाज बाद होईल इथे लागणारा पहिला धक्का नालिंबिया संघाला धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का राकेश धावचीत बाद होते सचिन आणि सागर रिजोडी मैदानाच्या आतमध्ये 9 धावा झाल्यात 51 धावांचं लक्ष 10.1 सरासरीने धावा बनवायचे आहेत नालिंबिया संघाला लक्ष आपण पाहिलं तर 10 सरासरी राखली तरी या धावांचा पाठलाग करू शकतो या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग राईट राऊंड द विकेट फुलटा चेंडू होता फक्त चेंडूला दिशा दिली फ्लिकचा हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार चौकार चला बांदेपाडा संघ क्षेत्ररक्षण लावायचं जास्त वेळ घेऊ नका 13 धावा झालेत अडतीस धावांची अजूनही गरज आहे 13 धावा धावपळ कधी लागल्यात नालिंबी संघाला 24 चेंडू मध्ये 38 अजूनही गरज आहेत कारण टार्गेट 51 धावांचं आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज आकाश येत आहेत आकाश आहेत आकाश येत आहेत वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं षटक जनमान क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विशाल बासरे आणि जनमान क्रिकेट संघ रेवती यांच्या स्वप्नात साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहतायत पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना पहिला सामना गोवेली संघाने जिंकला दुसरा सामना गावदेवी कांबा संघाने आणि तिसऱ्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करत असताना नालिंबी संघ आकाश राईट ऑफ द विकेट पहिला चेंडू थोडासा स्पाइक स्किट झाला पाय थोडासा घसरला इथे व्हाईटचा इशारा येतोय प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा जे मेन पंचांची भूमिकेत आहेत मॅन फ्रॉम डोंबिवली जे बी सी सी या संघासाठी एक काळजीने गाजवला आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ अर्थात जे बी सी सी एक प्रसिद्ध नाव होतं दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगचे पंच जय पवार सर्वांच्या परिचयाचे असलेले पंच आहेत गेले कित्येक खेळाडू सुद्धा त्यांनी घडवलेत खुल्या गटातून इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन काढतोय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू जाईल सरळ वन बाउंस सीमा पार चौकार धावसंख्या 18 ग्रामीण क्रिकेट हाही भरपूर पुढे गेलाय आणि ग्रामीण क्रिकेटमधनच बरेचसे खेळाडू पुढे आणण्याचं काम जय पवार यांनी सातत्याने केलं आपण पाहिलं असेल हरीश मिरकोटे या विभागातून आपण विचार केला मुकेश गायकरला तुम्ही पाहता मयूर दातीलकरला पाहता मनीष उर्फ पांड्या असे काही खेळाडू दिग्गज खेळाडू पुढे आणण्याचं काम
सातत्याने केलं. विके प्रदेशन डोंबिवली या संघासाठी खूप मोठं योगदान जय पवार यांचं होतं. मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर बॅक टू बॅक दोन चौकार आले सागरच्या बॅट मधून. रिव्हर्सचा अप्रतिम फटका तुम्ही पाहतायत. त्याप्रकारे आम्ही उल्लेख करू होतो जय पवार सरांचा, कारण ते स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, तेवढेच चांगले पंच आहे. जेवढी प्रचिती त्यांना क्रिकेटमध्ये मिळाली नाही तेवढी प्रचिती मात्र त्यांना पंचांमुळे मिळाली. आणि सातत्याने आपण पाहिलं MP, उज्जैन अशा विविध क्षेत्रात गावामध्ये जाऊन सुद्धा ते पंचांची भूमिका करतात. फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता ते मर्यादित राहिले नाही आहेत. डॉट चेंडूची समाप्ती होते गोलंदाजसाठी. आपण सज्ज होते आकाश, दोन चौकार लागले होते आकाशला. त्यानंतर हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 22 धावा धापर कधी लागल्या आहेत नाही मी संघाच्या 51 धावांचा पाठलाग करत असताना सरासरी खूप चांगली राखली आतापर्यंत. जरी फलंदाज राकेश धावजीच्या स्वरूपात बाद झाला मात्र सचिन आणि सागर एक चांगली पार्टनरशिप करतायत. आकाश गोलंदाजी मार्कवर राईट अम राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. स्वतः यष्टीरक्षक जेल खाली येत आहेत. प्रथमेश आणि फलंदाज सागर जी खेळी इथे समाप्त. अतिशय ते 14 क्रमांकावरती दोन धक्के लागले आता. मात्र नालिंबी संघाला 22 धावसंख्येची विकेट टॉसला इथे महत्व नाही, तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. अतिशय आले 14 क्रमांकावरती. फुलटॉस चेंडू होता कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढते. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आले लॉंगॉन वरून, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र दोन धाव येतात अतिशला. डबल का धावा लागले त्या 24. सरासरी चांगली तुम्हाला पाहायला मिळते. नालिंबी वर्सेस बांदेपाडा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. युट्यूबवर जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचंय. दोनमान क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. वैभव आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज आकाश. राईट अम राऊंड द विकेट. मोटोमेनचा वापर केलाय. फुल टॉस चेंडू होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आलेत, बीट झालेत, एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकाखेर धावा झाल्यात त्या नालिंबी संघाच्या. 13.00 सरासरीने 26 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये अजूनही करायचे धाबा त्या 25. 18 चेंडू 25 धावांची अजूनही गरज आहे नालिंबी संघाला. चेंडू पासून 7 धावा अजूनही जास्त आहे. सामना लगेच सुरू करायचे बांदेपाडा संघ याची नोंद घ्या. कल्याण ग्रामीण समितीचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. जेव्हापासून कल्याण ग्रामीण या समिती स्थापना झाली अध्यक्ष मोहन राऊत असतील, सुभाष गायकर जे उपाध्यक्ष आहेत, खजिनदार योगेश बनकरे असतील. सातत्याने चांगली शिस्त घडली आतापर्यंत खेळाडूंना, त्यामुळे नेहमीच आम्ही मोहन राऊत यांचे कौतुक करत असतो. ते स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आहेत, कारण त्यांची फलंदाजी आम्ही पाहिली होती वरपच्या स्पर्धेमध्ये. गावदेव क्रिकेट संघ वरप आयोजित शरद पवार साहेब चषक 2020ची जी स्पर्धा आली, धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता. आणि अनुका इलेव्हन या संघाचा तुम्ही विचार केला, त्या स्पर्धेमध्ये 86 धावा सुद्धा उभारल्या होत्या. रोशन 5 षटकांमध्ये सर्वाधिक धाव उभारण्याचा विक्रम नोंदवला होता अनुका इलेव्हन कोलम या संघाने. इथे मात्र शफल झाले होते ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये.
30 चेंडूमध्ये 86 धावा अनगा इलेवन कोलम संघाने उभारले होते आणि त्या सर्वाधिक धावा होत्या. शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2020 जी स्पर्धा पार पडली निलेश कडू आणि अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे मात्र उत्तुंग फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार. धन्यवाद. सचिनच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 32 धावा. ही स्पर्धा खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहिजे. 50,000 रुपये पहिल्या क्रमांकाची कॅश प्राइज आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही इथे आलो त्यावेळी असं आम्हाला जवळजवळ वाटलं की 1,00,000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये. नक्कीच मी कौतुक करेल विशाल बासरे आणि जर्मन क्रिकेट संघ रेवती यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. पुणे धावसंघ पुढे सरते 34 धावा. सचिन आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. नावातच भरपूर काही आहे भारतीय संघासाठी. आपण पाहिलं सचिन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपलाय नितीनने आणि फलंदाज सचिनची खेळी समाप्त. नंदकिशोर येत आहेत. नवीन फलंदाज धावा झाले ते 34-17 धावांची अजून गरज आहे. राईटम राऊंड द विकेट फुलटॉस चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घेऊन काढतायत. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग तुम्हाला पाहायला मिळते नंदकिशोर आणि आतिश. दोन धावा ऍड होतील. धावा झाल्यात त्या 36-15 धावांची अजून गरज आहे. 13 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. राईट राऊंड द विकेट इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज आले होते आणि ते सोपा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. इथे मात्र नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्यात त्या नालिंबी संघाच्या 37. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता धावा करायच्या 12 चेंडूमध्ये 14. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 12 चेंडूमध्ये 14 धावा कराव्याच लागतील टीम नालिंबी या संघाला. डीजे तर 37 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. धावा झाल्यात 51 टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची अजून गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 14 धावा इथे कराव्याच लागतील नालिंबी या संघाला. आणि 14 षटक घेऊन येते गोलंदाज नितीन. असा ससरपुते बेन पंचाच्या भूमिकेत
स्क्वेअर लेगचे पंच मॅन फ्रॉम कल्याण जय पवार. क्षेत्रक्षेत्राची व्यवस्थित पाहिली जाते. नितीन येत आहेत चौथं षटक घेऊन, 12 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. नितून नक्की चांगला षटक फेकला नितीनने, त्या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो बांदेपाडा संघ. आता त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेट या खेळामध्ये जर तर ह्या गोष्टींना महत्व नसतं. इथे मात्र फटका चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पुन्हा ड्रॉप झालाय. कॅचेस बिन द मॅचेस, पकडा झेल, जिंका मॅच. आणि वन रन वर चुका करतोय बांदेपाडा संघ आणि या चुका त्यांना महागात पडू शकतात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात 39, चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 12 धावांची गरज आहे. सेकंडला आतिश, दुसऱ्याला नंदकिशोर. इथे फक्त चेंडूला दिशा दिली आहे, मात्र शॉर्ट पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज आहेत, एक धाव ऍड होईल. धावा झाल्या 40, 11 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 11 धावा, चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 11 धावा कराव्याच लागतील नालिंबिया संघाला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बाजत आतिश आणि नंदकिशोर, दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जे कधी मॅचला कलाटणी देऊ शकतात. आतापर्यंत चांगला खेळ केलाय. माझा नितीन चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र ब्लॉकहोलचा चेंडू होता, त्यालाही खेळून काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. थोडीशी मिस स्पीड होते, दोन धावा मिळतील. संख्या दोनने पुढे सरकेल. धावपळका झाला लागला 42, 42 धावा, 42 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी असेल, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. संख्या 44, 8 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 7 धावा. नितीन राईट मोर द विकेट, 8 चेंडू, 7 धावांची गरज. इथे मात्र सुरेख चेंडू होता, फलंदाज तर बीट झाले, मात्र गोलंदाज सुद्धा बीट झाले. आणि 22 इशारा येतोय पंचांचा. एक धाव ऍड होईल. धावा झाल्यात 45, चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा करायचे 6. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नितीन आतापर्यंत चांगली गोंदळी करतोय, मात्र क्षेत्ररक्षणची 7 नितीनला मिळत नाहीये. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक धाव अजून ऍड होईल आणि षटक इथे समाप्त होईल नितीनचं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 46, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 6 चेंडू मध्ये 5 धावा नालिंबी संघाला कराव्याच लागतील येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. एखादा चांगला गोलंदाज मात्र शोधावं लागेल. टीम बांदेपाडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. पुढची मॅच तुम्ही पाहू शकाल. बापसेई संघ, ज्या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी थँक्यू. तर दिनेश काळे साहेबांचं आगमन होत आहे. चला बांदेपाडा संघ बघा, एक वेळ असतो, त्या वेळातच तुम्हाला सामना सुरू करणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. पंच तुम्हाला सूचना करतायत. रोशन, 6 चेंडू, 5 धावांची गरज आहे. पुढच्या मॅच मध्ये अनगा इलेव्हन कोलम या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. जो अनगा इलेव्हन कोलम संघ नेहमी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो, त्याच संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ज्याप्रकारे मगाशी उल्लेख केला, 85 धावा त्यांनी 5 षटकामध्ये कुठल्या होत्या वरपच्या स्पर्धेमध्ये. थँक्यू. तर सन्माननीय भालचंद्र डोळे साहेबांचं आगमन होते, त्यांना देखील विनंती असेल. आपण या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या नगरसेवक चषकामध्ये. तर 6 चेंडू, 5 धावांची गरज आहे.
शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज हरेश. सहा चेंडू आणि पाच धावांची गरज. बघा जे पाच धावा डिपेंड करेल का हरेश. चला सामना सुरू करायचा आहे. बांदेपाडा संघ तुम्ही जास्त वेग घेत आहे. त्या बघणे दीपूचा उल्लेख केला. एक चांगले ऑपरेटर सुद्धा आहेत. पंच वाईट चिकून करतायत. सहा चेंडू आणि आता चार धावांची गरज आहे. डायगरचे एक अप्रतिम अपडेटर आहेत दीपू गीत. आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेची माहिती ते फेसबुकच्या माध्यमातून देत असतात. एक त्यांचं पेज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे गॅप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरेजांच्या दिशेने आणि सामना जिंकलाय नालिंबिया संघाने. हार्ड लक बांदेवाडा संघ आणि अभिनंदन नालिंबी संघ. दोन्ही संघाने लाईनअप करायचे. सेकंड करूनच तुम्हाला मैदान सोडायचं लक्षात घ्या.